てますか。パンダが出てない。नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप खूप खास आहे। दोन कार्यक्रम एकदम आहेत। एक तर आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर आहेच, त्याचबरोबर आम्ही आज आमच्या माधवचा जायवळचा कार्यक्रम पण करून घेणार आहे। आजच त्याचे जायवळ काढून घेणार आहे। जास्त काही केस कापणार नाही, फक्त 5 बटी कापून जायवळ काढून घेणार आहे। आणि त्यासाठी मग आमच्या गजरगावहून माझ्या माहेरहून आई पप्पा आलेत, माझे चुलते बापू आबा माई आलेत, त्याचबरोबर आमच्या बाळाचा गौरीचा मामा सागर मामा मुंबईवरून खास आला आहे। तरी सकाळ सकाळची गडबड चालू आहे, कारण पौर्णिमा लागायच्या आधी बाळाची जायवळ काढून घ्यायचं आहे। कारण पौर्णिमालानंतर केस आपण कापू शकत नाही, त्यामुळं त्याच्या आधी जायवळ काढून घ्यायचं आहे। तर मग ही गडबड चालू आहे त्यासाठीच। आणि त्यानंतर मग बाळाला आंघोळ घालून मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम करणार आहे। आणि मग कट करायची, नंतर ते जेव्हा जन्म नंतर बाकीचे केस काय होतील कट करण्याची ओळख कुठे पाना करायची केस वरती वरती असं पानासकडेच कापायचे, थोडासा पानाला बिकट लावायला आणि केस पण दिलं म्हणजे असं हा असं केस लावा लागेल त्यात पानासकडे बस ते महत्वाच्या हिशोबाने महत्वाच्या हिशोबाने आणलं वाटतं भाका झाला तू घ्यायचे ते पोरं बसतात तिकडे ना मी फक्त बायकोच ऐकतोय
मी फोटो काढणार आहे. कोण येतो? आई येते ना? येते. आई बापू येते. माधव येतोय. मामा येतोय. काढू येता. हा बस बस तिला काढू दे. काढू दे म्हणजे दीदी तिला तर असं सोबत घे. माझ्याकडे काढू काढून काढणार की काढतो नमस्कार. ब्रश घेऊन मामा तीन होता तीन आणि हेच वातावरण दरवर्षी आमच्या घरात असतं रक्षाबंधनला. आणि हेच बघत बघत आम्ही सगळे आताची जी पिढी आहे ती आम्ही बघून मोठे झालोय. बापू थोडं सांगा काय करायचं घालायचं फक्त. आणि हे सगळं पुढे बनवून तुमचं निवड करून घ्यायला रांगोळीचं सगळं गोळा करून पुढे बांधायची. ती पण त्याच साईडला घालायची सगळं नव्हती ना तिला. तर आता इथं राख्या बांधायला चालू आहेत. तसे मी सांगितलं होतं की मला चार चुलते आणि एक आत्ते आहेत. तर आत्तीच ह्या माझ्या सासूबाई आहेत. तर माझे चुलते पण त्या निमित्तानं आले आहेत. तर राख्या बांधायला पण चालू आहेत. किती वर्ष दादा? कोरोनाच्या आधीपासून. कोरोनाच्या आधीपासून 2017 पुण्यात होता का? बऱ्याच वर्षानं अशी मी राखी बांधते दादाला ओवाळून. त्यामुळे हा इमोशनल मुमेंट होता आमच्या दोघांसाठी. गौरीची आणि माधवचं ही पहिलीच रक्षाबंधन आहे एकत्र. तर मला तो स्पेशल करायचा होता म्हणून मी सेम कपडे ऑनलाईन ऑर्डर केले होते अमेझॉनवरून. तर दोघंही खूप छान आणि क्यूट दिसत होते. राजा रक्षाबंधनचा दुसरा दिवस नंतरचा.
आणि काल अशी एवढी गडबड झाली की मी ना ब्लॉगची सुरुवात व्यवस्थित केली ना शेवट केला. म्हटलं आज शेवट करावा आणि दादानं माझ्यासाठी रक्षाबंधनासाठी काय आणले ते दाखवायचं होतं, ते दाखवते. ते पण इतक्या बहुतेक 4-5 वर्षानंतर मी पहिल्यांदा अशी हातावर राखी बांधली, तर त्याचं गिफ्ट काय आणले ते दाखवते दादानं. तर हा ड्रेस पाठीमागं लेस आहेत लटकन, पॅन्ट आणि बाळाला जायवळसाठी म्हणून टी शर्ट आणि पॅन्टच्या वर असं आणलं होतं. त्याला थोडा वेळ मी घातलं होतं काल. गौरीसाठी गिफ्ट आणले काहीतरी खेळणं ते आहे. याच बरोबर म्हणजे गौरी बरोबर आणि बाळा बरोबर तो कापड खायच्या मागे लागलाय. हे बघ फोन. बाय कर, बाय कर, बाय बाय बाय. मी आज बरोबर आजचा व्लॉग इथंच थांबवतो. पुन्हा भेटू वर्षाच्या एका नवीन छान व्हिडिओसोबत. ऑलरेडी बॉय बाय म्हणून झालेला आहे. बाय कर गोरी, बाय. तू बाय. बाळ म्हटले ऑलरेडी.